नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आज बोलणार आहोत गोल्डमॅन दत्ता फुगे विषयी. काल त्याची हत्या झाली, यामागची कारणं काय, हत्या झाली कुठे, दत्ता फुगे पासून ते गोल्डमॅन पर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला, जाणून घेणार आहोत या कार्यक्रमात. पाहूया का संपला गोल्डमॅन. पिंपरी चिंचवडचा गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला दत्ता फुगे याची काल रात्री उशिरा हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. फुगेच्या हत्येमागे काय गूढ आहे पाहूयात. नाव दत्तात्रय ज्ञानोबा फुगे, वय 45 वर्ष, व्यवसाय चितफंड, जमीन खरेदी विक्री, ओळख गोल्डमॅन, कारण 3 किलोपेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट, इतर 2 किलो सोन्याचे दागिने घालणारा माणूस, दखल लिमका बुक मध्ये गोल्डमॅन म्हणून नोंद. सोन्याचा शर्ट शिवल्यानं जागतिक स्तरावर दत्ता फुगेचं नाव चर्चेत आलं. आज पुन्हा चर्चा झाली ती त्याच्या निर्घुणपणे झालेल्या खुनामुळं. अंगावर काटा उभा राहतो जेव्हा कोणी दत्ता फुगेच्या खुनाचं वर्णन ऐकतो. रक्ताचा थारोळा, कोयते आणि रक्तानं माखलेले मोठ मोठाले दगड, हे दृश्य सारं चित्र स्पष्ट करतायत की कशा पद्धतीनं दत्ता फुगेची हत्या करण्यात आली. भोसरीमध्ये 15 ते 18 जणांनी फुगेची निर्घुणपणे हत्या केली. या खुनाचा थरार दत्ता फुगे यांच्या मुलाच्या डोळ्या देखत घडला. मम्मीला कॉल केला, मम्मीने फोन उचलला, मम्मी म्हणली पप्पा कधी येतो, तर पप्पाला बिर्याणी वगैरे आणायला सांगितलं, तू म्हणले तू पुढं जा निगडीला, नाही का मी घेतले आणि तिथं मग इकडं आलो, तिथं बघितलं तर असं डायरेक्ट ही झालं, ते आतून माहिती आणि ते मार होते डायरेक्ट, दगडे मार होते, डोके बिकित कोयते बीते होते. जसं मी गेलो त्यांनी बघितलं डायरेक्ट पळापळ झाली त्यांची. एकूण किती लोक? 10 ते 12 जण होते. आणखी कोण कोण तुझ्या ओळखीतले त्यामध्ये? अतुल मोहिते, शैलेश वाळके, परत बाबू वाळके, बाळा वाळके, कक्का ढोलपुरे, परत अमोल पठारे. माझी इतर 4 जणांची नावं नाही माहिती. त्याचे पुतणे 2 आणि बाळा वागे बाळगुंतू बाळा येऊ नाही का वाळकेचे. पण पप्पांची कोणाशी तसं काहीच नव्हतं, पप्पांची कोणासंगच भांडण नव्हते. आम्हाला त्याच्यामुळे गाळवायचे नक्की, कारण काय याच्या माग कसं काय काय झाले. शुभमच्या वडिलांवर कोयत्यानं दगडानं वार होत होते आणि शुभम बघण्याखेरीज काहीच करू शकला नाही. ही खंत त्याच्या मनात आहेच. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे, पण दत्ता फुगे यांचा खून हा नियोजित कट असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. तसं पाहिलं तर दत्ता भाऊनी त्याचे सर्व व्यवहार निर्दोषपणे हाताळले. तो अगदी क्लीन चीट सारखा वागत होता आणि सामान्य जीवन जगत असताना त्याच्यावरती हा जो आघात झाला हा व्हायला नव्हता पाहिजे, आणि त्यामुळं फुगे कुटुंबावरती फार मोठी हानी पोचलेली आहे. तर माझी अशी विनंती राहील की पोलीस डिपार्टमेंटने ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीचा छडा लावणे आणि लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करावं. जे फरार आरोपी आहेत ज्यांची नावं कळली त्यांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांना योग्य ते शासन व्हावं. पैशांची अफरातफर आणि त्यातून झालेला वाद हे दत्ता फुगेच्या खुनाला कारणीभूत असेलही, पण खोटी प्रतिष्ठा आणि त्यासाठी गैरव्यवहाराच्या जाळ्यात गुंतत जाणं एखाद्याच्या जीवावर कसं बेतू शकतं त्याचं उदाहरण म्हणजे हे दत्ता फुगे खून प्रकरण. गोविंद वाकडे, आयबीएन लोकमत, पुणे. भोसरीतल्या ज्या ठिकाणी दत्ता फुगेची हत्या करण्यात आली त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. पिंपरी चिंचवड परिसरातील गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे दत्ता फुगे यांचा काल मध्यरात्री याच ठिकाणी खून करण्यात आला, निर्घुणपणे हत्या केली गेली. भोसरी परिसरातील भारत माता नगरचा हा सगळा परिसर आहे, अत्यंत क्रूरपणे त्यांना इथे मारल्या गेलं. आपण बघतात की हा सगळा वर्दळीचा भाग आहे. 12:15 च्या सुमारास साधारण त्यांना इथे आणून दगडाने ठेचून त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना मारल्या गेलं. आपल्याला माहिती आहे की सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे गोल्डमॅन दत्ता फुगे प्रसिद्धीच्या झोतात आले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर इन्कम टॅक्स असेल किंवा इतर जे यंत्रणा आहे त्यांनी छापेही मारून त्यांची बेशुबी मालमत्ता जप्त केली होती. दत्ता फुगे हे एक वक्रतुंड नावाचं चिटफंड
चालवायचे, त्यातनंही त्यांनी बरीच अफरातफर केल्याचे त्यांच्यावर आरोप होते। त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल होते। काही महिन्यांपूर्वी दत्ता फुगे यांना तडीपारीचा नोटीस देण्यात आली होती आणि अनेक पैशाचे व्यवहार त्यांचे थांबल्यामुळे पैशाच्या देवाणघेवाणीतून ही हत्या झाल्याची माहिती, प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। आपण हा रस्ता बघत आहात की याच रस्त्यावरनं दत्ता फुगे यांचा पाठलाग करून त्यांना या स्थळी आणून दगडाने ठेचून मारल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली आहे। पोलीस या सगळ्या घटनेचा तपास देत आहेत, मात्र दत्ता फुगे सारखा सधन सर्वार्थाने सधन आणि एका अर्थाने वादातीत असलेल्या व्यक्तिमत्वाची अशा पद्धतीने क्रूरपणे हत्या केली जाते, तपास यंत्रणा काय करत होत्या आणि या शहरामध्ये जे कायदा व्यवस्था आहे त्याबद्दलही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये 5 जण ताब्यात घेण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये दत्ता फुगे यांच्या पुतण्याचाही समावेश आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रामदास तांबेसह गोविंद वाकडे, आयबीएन लोकमत, भोसरी। दत्ता फुगेची हत्या झाली, तोच दत्ता फुगे मे महिन्यामध्ये आयबीएन लोकमतशी शेवटचं बोलला। दत्ता फुगेने हा सोन्याचा शर्ट जो तयार करून घेतला, सर्वदूर त्याची त्यामुळे चर्चा झालेली होती। गिनीज बुकमध्ये पण त्याचं नाव होतं आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद झालेली होती। मे 2016 अगदी शेवटची प्रतिक्रिया त्याने जी आयबीएन लोकमतला दिली ती आपण आता पाहणार आहोत। म्हणतात ना, जर एखाद्याने कुठलं किराणा दुकान जर टाकलं तर त्या किराणा दुकानाला पहिला मान दिला जातो, जर दुसऱ्यांनी टाकलं तर त्याला तेवढं महत्त्व नसतं। जे आज मी केले, मी आज पहिला शर्ट शिवलाय, हा जगात हा आश्चर्याचा पहिला शर्ट मी आहे। माझ्यानंतर 1000 लोकांनी जरी शर्ट शिवला तर त्याची व्हॅल्यू 0 असणार। गोल्डमॅन दत्ता फुगेच असणार। ज्यावेळेस मी तुम्हाला आता सांगितलं की 10 वर्ष कापड कष्ट केल्यानंतर माझे फायनान्शियल लाईन, पतसंस्था, चिटफंड असे भरपूर प्रमाणावर मी व्यवसाय चालू केले। गावामध्ये माझी एक स्वतःची स्वतंत्र बिल्डिंग आहे भोसरी गावठांमध्ये। मग ह्याच्या सगळ्याची पैसे जमाजमा करून मित्रांकडनं काही थोडीफार मदत घेऊन अशा प्रकारे मी सोन्याची जुळवाजुळव करून ते शर्टापर्यंत पोहोचलो। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये राहणारा हा गोल्डमॅन दत्ता फुगे डोक्यात दगड घालून निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला, त्याची हत्या करण्यात आली। कित्येक किलो सोनं अंगावर घालणारा, सोन्याचा चक्क शर्ट बनवून घेणारा गोल्डमॅन म्हणून त्याची अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली। त्याच्या या सोन्याच्या हौसेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धीही मिळाली। त्याचा परिणाम म्हणजे अनेक तरुणांनी सोन्याच्या सोप्या प्रसिद्धीचा मार्गही अवलंबला। त्यासाठी शॉर्टकट पैसे कमवायचे आणि गुन्हे करायचे असा पायंडाच आता पडलाय आणि त्याचा अंत अनेकदा असाच दत्ता फुगेचा झाला तसाच होण्याची शक्यता जास्त आहे। पण दत्ता फुगेचा गोल्डमॅन होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता पाहूयात। गोल्डमॅन म्हणून जागतिक पातळीवर पोहोचलेला दत्ता फुगे हा एकेकाळी भोसरीतल्या दारू दुकानांमध्ये दारू विक्रीचं काम करायचा। भोसरीचा मोठा नेता पिंपरी चिंचवडचा महापौर झाल्यानंतर दत्ता फुगे हा त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळायला लागला होता। जमिनी विकून आलेले पैसे हे भोसरी परिसरात लाखो रुपयांच्या विषयीमध्ये गुंतवण्याचं प्रमाण वाढलं होतं। या लिलाव विषयीतून मिळणारं कोट्यवधीचं उत्पन्न म्हणजेच नफा दत्ता फुगेचे डोळे विस्फारणारा होता। महापौरांच्या भिशी चालवण्याच्या प्रक्रियेची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याने स्वतःचा वक्रतुंड फायनान्स सुरू केला आणि इथूनच सुरू झाला दत्ता फुगेच्या भरभराटीचा काळ। हातात प्रचंड पैसा खुळखुळू लागल्यावरती दत्ता फुगेची नजर स्थिर राहणं अवघड होतं। इतक्या सगळ्या पैशासोबत आता त्याला प्रसिद्धीही हवी होती आणि म्हणूनच जी भिशी तो चालवत होता त्याच भिशीतले पैसे वापरून त्यानं सोन्याचा शर्ट घेतला। इतकंच काय, स्वतःच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडूनही आणलं। त्यासाठी मोठमोठ्याला देणग्या, फ्लेक्सद्वारे प्रसिद्धी, या सगळ्या गोष्टी त्यानं हातोहात केल्या। मात्र मूळ मुद्दा तिथेच येतो, जो पैसा वापरला तो होता लोकांचा, भिशीतला पैसा। 2013 दत्ता फुगे यांनी चिंचवडच्या रांका ज्वेलर्स कडून चक्क सोन्याचा शर्टच बनवून घेतला। त्याला आणि त्याच्या शर्टला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली। मात्र या शर्टचं सत्य काही काळाने समोर आलं। दत्ता फुगेने भिशीच्या पैशात केलेली अफरातफर समोर आली।
पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल झाल्या, त्याला अटक झाली. सुटल्यावर पुन्हा प्रेम प्रकरणात त्याने स्वतःवरच गोळी झाडून घेत फायरिंग झाल्याचा बनाव रचला होता. त्या प्रकरणातही त्याला पुन्हा अटक झाली. अखेर भोसरी पोलिसांनी त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव काढला होता. दत्तात्रय फुगे नावाच्या इसमाची हत्या झालेली आहे. त्याच्यामध्ये संबंधित घटना होताना त्यांचा जो मुलगा आहे शुभम फुगे, त्यांनी प्रत्यक्षात ती घटना बघितलेली आहे आणि त्याच्यामधील आरोपींची नावे त्यांनी एफ आय आर मध्ये नमूद केलेली आहेत. अनोळखी आणि ओळखीचे असे साधारणतः लोक त्यांनी 12 लोक एफ आय आर मध्ये नमूद केलेले आहेत. 4 लोक त्याच्यामध्ये अनोळखी आहेत आणि बाकीचे लोक ओळखीचे आहेत. संबंधित लोकांपैकी आपण 5 लोकांना अटक केलेला आहे. 5 लोकांपैकी 2 लोकांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आणि दिघी पोलीस स्टेशनला आधी गुन्हे दाखल आहेत. आणि हा जो मयत पर्सन आहे त्याची वक्रतुंड चिटफंड नावाची संस्था आहे आणि ती संस्था चालवताना जे आपले आजचे आरोपी आहेत 12 आरोपी त्याच्याशी पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद होते आणि या वादाच्याच माध्यमातून त्यांनी संपूर्ण हा प्री प्लॅन नियोजित मर्डर जो म्हणतो त्याच्या प्रकारे केलेला आहे. सतत पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेल्या दत्ता फुगेच्या पत्नीचं नगरसेवक पदही कागदपत्रांमुळे रद्द झालं. ठेवीदार मागावर राहायला लागले त्यामुळे दत्ता फुगे परागंदा झाला. भोसरीतल्या काही ठराविक जुगार अड्ड्यांवर तो यायचा. जुगार खेळताना दत्ता फुगे हरलेले पैसेही परत न देऊ शकल्यानं अखेर त्याचा दगडाने ठेचून त्याच्याशीच संबंधित असलेल्या लोकांनी खून केला. सोन्याच्या पैशाच्या खोट्या मोहापायी गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांना दत्ता फुगेचा खून हा इशारा आहे. वैभव सोनवणे, आयबीएन लोकमत, पुणे. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक होऊन परतताना आपण पाहणार आहोत नेमका त्याच्यासारखे जे सोन्याचे प्रेमी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे. कपिलच्या शो मध्ये ते जाऊन आलेले आहेत, पण हा सगळा जो मार्ग आहे तो आपल्याला कुठे घेऊन जातो ते बघणार आहोत ब्रेक नंतर. दत्ता फुगे जसा सोन्याचा चाहता होता तसेच पुण्याचे 2 तरुण बंटी गुजर आणि सनी काचौरे सोन्याचे वेडे. त्यांनी सोन्याचे दागिने तर भरभरून घातलेच आहेत, पण सोन्याचे शूज इतकंच काय, त्यांनी त्यांच्या गाडीलाही सोन्याचा मुलामा दिलाय. या दोघांना नुकतंच कपिलने म्हणजेच द कपिलने आपल्या शो मध्ये बोलावलं होतं. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. पुण्यातले 2 तरुण जे आहेत ते सोनीवरच्या कपिलच्या शो मध्ये जाऊन आलेत. कारण अनेक वेगवेगळे असतील, मात्र सध्या जो विषय चर्चेचा आहे तो या दोघांचं राहणीमान. यांच्या प्रत्येकाच्या शरीरावरती किमान 4-4, 5-5 किलो सोनं असेल. यांचे मित्र जे आहेत ते बॉलिवूडमधले हिरो आहेत, स्टार्स आहेत, आणि त्यांच्यासोबत ते कपिलच्या शो मध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, नेमकं काय वाटतं तुम्हाला दोघांना, तुमचं हे जे राहणीमान आहे याच्यात सोन्याचा सोर्स किंवा हे सोनं इतकं घालणं तुम्हाला का आवडतं, किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचं असं कुठलं पैलू आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हे सोनं सोबत असलेलं जास्त आवडतं? लहानपणापासून एक छंद म्हणा किंवा आमचं पॅशनच आहे. आम्ही म्हणजे सोनं, मला वाटतं मी 8वी 9वी स्टँडर्डमध्ये असेल तेव्हापासून घालतोय मी सोनं. मी त्या प्रमाणात आत्ता एक जास्त प्रमाणात घालतोय, कारण जसं ग्लोबलाइज होते त्याप्रमाणे आम्ही सोनं घालतो. आणि हे सोनं आम्ही ज्यावेळेस काही इव्हेंट असतात असे, आता आमचा लेटेस्ट शो झाला दी कपिल शर्मा शो मध्ये, त्यावेळेस आम्ही हे पूर्ण सोनं घालून जातो. नाही तर नॉर्मली आम्ही येतेमध्ये नॉर्मली सोनं घालतो. लोकांना भयंकर आकर्षण असतं सोन्याचं, इतकं सोनं अंगावरती घातल्यानंतर साहजिक लोक विचारत असतील किंवा आपुलकीने चौकशी करत असतील, जवळच असतील. तुमच्या सोबतच्या बाकीच्या इतर माणसांपेक्षा तुमच्याकडे सगळ्यात आधी लक्ष जातं, तर मग लोकांचा तुमच्याशी वागण्याचा कसा फरक जाणवतो तुम्हाला? खूप आवर्जून बघतात सगळे लोक आम्हाला बघताना, आणि बरं वाटतं त्यांना बघून. ते लोक फोटो वगैरे पण काढतात माझ्याबरोबर, बंटी बरोबर, आम्ही दोघं पण बरोबरच असतो. आणि नॉर्मली आम्ही रोज तर नाही घालत, डेलिव्हरी नाही. ॲक्च्युली कुठलं शूट वगैरे असेल आमचं, जास्त करून आम्ही मुंबईलाच असतो, आमची शूट वगैरे सगळे मुंबईला असते विवेक ओबरॉयनमुळं. आणि आमची त्यांच्या फॅमिली रिलेशन आहेत विवेक ओबरॉयनचे नामचे. ठीक आहे, त्यांचा चित्रपट येतोय नवीन, त्याच्या प्रदर्शनानिमित्त तुम्ही त्या कपिलच्या शो मध्ये गेला होता, तिथेही त्याला तुमच्या या सोन्याचं प्रचंड कौतुक वाटलं होतं. त्यांनी तिथेही तुम्हाला दोघांना हे विचारलं का? हा, कपिलने विचारलंच की यार इतनं सोनं कैसे घ्या पहिले. तर पहिले तर त्यांनी विचारलं नॉर्मली तुम्ही काय करता काय नाही, त्यांनी विचारलं एवढं सोनं आता कसं आहे.
आमचे जे पीसीएमसी मध्ये आहेत, एक तर घरचे आमचे शेतकरी आहेत मूळ कुटुंब, आणि पॉलिटिक्स मध्ये पण आहेत. आम्ही लहानपणापासून म्हणजे फिफ्थ मध्ये असेल जसं बंटीन मी, आम्ही कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जेव्हापासून आहे जेव्हा होतो तेव्हापासून आम्ही स्कूलमध्ये पण गोल्ड घालू. हे दोघं सोन्यासाठीचे वेडे, पण हे सोनं कसं मिळवतो, कोणत्या मार्गाने मिळवतो आणि मग ते घातलं जातं आणि ते सोनं घालण्याची जी हौस आहे ती आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे. दत्ता फुगेच्या हत्येनंतर असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. सोन्याचं इतकं वेड नेमकं का आणि कुठपर्यंत ते घेऊन जातं, काय मागची यामागची मानसिकता आहे, क्रिमिनल सायकोलॉजीचे अभ्यासक अवस्थी यांनी यावर भाष्य केलंय. काय सध्या आपल्या संपत्तीचं फाजील प्रदर्शन करणं ही एक फॅशन झालेली आहे. माझ्याकडं काय आहे, माझ्याकडे गुण कोणी बघत नाही. सध्या काय झालं आहे की मी काय काम करू शकतो, लोकांचं त्यात काही माझ्यात ते तेवढी ताकद नाही आहे की लोकांना मी आकर्षण करून घ्यावं की माझ्या कामामुळे. तर सर्वात साधी आणि सोपी गोष्ट स्वतःला आकर्षित करण्यासाठी म्हणून सोनं घालायचं. कमवणं वगैरे सगळं मान्य आहे, प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे ते काहीतरी असावं. तर एक माजी पोलीस अधिकारी म्हणून मी सांगू इच्छितो की हे जे आकर्षण आहे ना सोन्याचं, त्याला हे जे सुवर्ण बैल आहेत ना ते जास्ती जबाबदार आहेत. मलाही वाटतं मी सोनं घालावं, मलाही वाटतं माझ्याकडं गाडी असावी, पण ते कुठल्या मार्गाने तू मिळवलीस याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. सोन्याचा वेड आपल्याला दुष्कृत्य करायला भाग पाडू नये किंवा आपल्या जीवावर बेतू नये इतकीच अपेक्षा. कार्यक्रमात इथेच संभव, पहा फक्त आयबीएन लोकमत.